शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढणारे मंगेश आंबले यांनी रविवारी प्रचाराचा सुपर संडेचा फायदा घेत महाप्रचार रॅली काढली. यावेळेस हजारो दुचाकीस्वारांनी या महाप्रचार रॅलीमध्ये सहभागी होत मंगेश आंबले यांना आपला पाठिंबा दर्शवला. तरुण वर्ग महिला या महाप्रचार रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. दरम्यान नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी बेलापूर विधानसभेतील जनता मला निवडून देतील असा विश्वास मंगेश आंबले यांनी व्यक्त केलाय. तर मंगेश आंबले यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी, पाहूयात. बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार मंगेश आंबले यांची आज भव्य बाईक रॅली आपल्याला पाहायला मिळते. जवळपास शेकडो बाईक चालक जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. आपल्या बरोबर बोलण्यासाठी मंगेश आंबले अपक्ष उमेदवार जे आपल्यासोबत बोलायला इथे आहेत. सर, काय सांगाल, भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, एकंदरच विजयाचा विश्वास कशा पद्धतीने व्यक्त कराल? विजयाचा विश्वास हा 200% आमच्याकडे आहे. कारण गेल्या 10 दिवसांमध्ये आम्ही विभागवार प्रचार फेऱ्या आणि रॅलीज काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक विभागामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये वाशी असेल, सानपाडा असेल, जुईनगर असेल, नेरूळ ईस्ट वेस्ट असेल, बेलापूर असेल, सीवुड्स असेल, इथं विभागवार प्रचार फेरी आणि बाईक रॅलीज काढल्यानंतर आम्हाला जो लोकांचा रिस्पॉन्स मिळालाय त्याच्यामुळे आमचा उत्साह जो आहे तो द्विगुणित झालाय. राहिला प्रश्न ह्या आजच्या रॅलीचा, तर ही महारॅली आहे, त्याच्यामुळे हजारो लोक या रॅलीमध्ये सहभागी झाली आहे. माझी लढाई ही जी आहे ती हुकुमशाही विरुद्ध आहे. अर्वाच्य भाषेमध्ये बोलायचं, लोकांना त्रास द्यायचा, हुकुमशहासारखं राहायचं आणि या मतदारसंघामध्ये वेगळं वातावरण निर्माण करायचं. त्याच्यामुळे माझी लढाई ही ह्या सगळ्या बाबींमध्ये आणि त्या बाबींच्या विरोधात असल्यामुळे मला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. नक्कीच लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून विजय निश्चित असल्याच्या प्रतिक्रिया ज्या अपक्ष उमेदवार मंगेश आंबले यांनी व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.